नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही जिकेचे प्रश्न डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघू शकता आपल्या स्क्रीनवर अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते जे काय आपण भाकर कालवून खातो त्याची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला तीन सेकंदचा वेळ मिळतोय राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी कॅलरीज जे काय आपण खातो अन्न खातो त्याची ऊर्जा बघा कॅलरीजमध्ये मोजली जाते जे काय आपण भाकर खातो कालवण खातो वाडापाव खातो अंड्याची पोळी खातो बघा त्याची मू ऊर्जा जी आहे ते काय बघा कॅलरीजमध्ये मोजली जाते कशामध्ये कॅलरीजमध्ये दुसरा प्रश्न आहे बघा टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला पटकन चॉईस करायचा आपल्याला तर जो काय आपला टेलिफोन हे पहिल्यांदी तो लावला होता तो लावला होता ग्राहम बेल यांनी कोणी टेलिफोनचा शोध लावला होता ग्रहाम बेल यांनी लावला होता आणि एडिसन यांनी विद्युत बल्बाचा शोध लावला होता ग्राम फोनचा सुद्धा त्यांनीच लावला होता आणि जे काही न्यूटन आहेत त्यांनी कशा कशाचा शोध लावला होता त्यांनी गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणचा शोध लावला होता न्यूटन यांनी तिसरा प्रश्न बघा भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचं उदाहरण आहे तर भोपाळ गॅस दुर्घटना ही कशामुळे झाली होती तर राईट आन्सर आहे बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रासायनिक आपत्ती आपत्ती आपत्तीच्या आपत्ती नाही आपत्ती रासायनिक आपत्ती आहे त्याचबरोबर बघा आत्ता चेकमध्ये मध्ये विशाखापट्टणममध्ये स्टायरीन वायूची गळती झाली होती कोणती स्टायरीन हा चालू घडामोडीमधला प्रश्न आहे हा बघा एम टी एस भरतीला विचारला होता पोलीस भरते पोस्टमन भरतीच्या परीक्षेला कोणता विशाखापट्टणम वायू दुर्घटना त्या ठिकाणी स्टायरीन वायू जे काही एल जी पॉलिमर्स कंपनी त्या ठिकाणी लिकेज झाला होता आणि त्या ठिकाणी तेरा लोकांचा मृत्यू झाला होता हा सुद्धा प्रश्न विचारला होता पुढचा प्रश्न आहे चला चार नंबरचा प्रश्न बघा ग्रामो फोनचा शोध कुणी लावला काय प्रश्न आहे ग्रामो फोनचा शोध कुणी लावलेला आहे पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील तर आपण बघितलंच कुणी लावलेला आहे ग्रामो फोनचा शोध हा एडिसननी लावलेला आहे कोणी एडिसननी आणि कशा शोध लावलेला आहे जे काही मार्कोनी यांनी बघा रेडिओचा शोध लावलेला आहे कोणता रेडिओ ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला पाच नंबरचा प्रश्न आहे बघा जे काही वटवागोळे अंधारामध्ये उडू शकतात त्याचं कारण विचारलंय तर बघा आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपल्याला कारण सांगायचे तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना काय करतात मार्गदर्शक ठरतात ते बघा ते असे उडत असताना ध्वनी लहरी आपल्या तोंडातून बाहेर फेकतात आणि त्याच त्यांना ऐकू येतात पुन्हा मग ते काय होतात कुळ धडकण्यापासून वाचतात सहा नंबरचा प्रश्न काय वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावलेला आहे जे काही वाफचं इंजिन आहे त्याचा शोध कुणी लावलेला आहे चला पटकन द्यायचं आहे आन्सर आपल्याला तर जे काय वापेचं इंजिन याचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक बी जेम्स वेट यांनी तर मित्रांनो आपल्याला अन बद्दल माहितीच असेल नसेल तर माहीत करून घ्या आता अकॅडमी हा भारतातील सगळ्यात मोठा काय बघा सगळ्यात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे जे काय आपण स्पर्धा परीक्षेची तयारी असेल ती पूर्णपणे करून घेतली जाते लगेच लगेच डाऊनलोड डाँग करा प्ले स्टोअर मध्ये जाऊन आपल्याला अनअकॅडमी सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा डाउनलोड करायचं आहे आणि पूर्णपणे मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर त्या ठिकाणी ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि बघा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक टाकलेली त्या प्रोफाईलला फॉलो करायचं आहे आणि जर त्या प्रोफाईल तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एक कोड मागितलं जाईल तर कोड वापरायचा आहे बघा येस एम बी दहा हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला आपले जे काही स्पेशल क्लास असते पूर्णपणे ते बघता येतील त्यामुळे आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईला नक्कीच फॉलो करा खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक टाकलेले लगेच लगेच करा मित्रांनो त्यानंतर बघा तुम्हाला काही पीएड क्लास लावायचे असतील अवेलेबल आहेत जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर यामध्ये भरपूर फायदा येईल तर मित्रांनो आपल्याला अनअकेडमी राज्य सेवा एक्झामसाठी त्याचबरोबर कंबाईनसाठी साठी बघा दर हप्त्याला बॅचेस चालू करत असतात तुम्हाला स्क्रीनवर दिसतच त्याच त्याचप्रकारे बघा जर तुम्ही तलाठी भरती इतर भारतीची सुद्धा तयारी करत असाल तर ह्या सुद्धा आपल्याला अनअकॅडमी उपलब्ध करून देत असतं तर मित्रांनो तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर टच करून तुम्ही एक महिना ते चोवीस महिन्यापर्यंत सबस्क्रिप्शन घेऊ शकता फक्त तुम्हाला आपला कोड यूज करायचा आहे एस एम बी टेन डायरेक्ट लिंकच्या थ्रू गेले तर डायरेक्ट तुम्हाला आपला कोड अप्लाय होऊन डायरेक्ट तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे के आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न डिस्कस करणारे पहिला प्रश्न आहे बघा कधीही न विसरता येणारे या शब्द समूहासाठी समर्पक ठरणारा शब्द कोणता होईल तर कधीही न विसरता येणाऱ्याला आपण काय म्हणतो बघा अविस्मरणीय असं म्हणतो काय म्हणतो अविस्मरणीय लक्षात पुढचा प्रश्न आहे वर चढणे यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शब्द संयुक्तिक ठरतो वर चढणे अवरोहण आरोहण अवतरण का अनुकरण चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर यायचा ऑप्शन क्रमांक ब आरोहन होईल काय बघा आरोहन याचा राईट आन्सर होईल आरोहन नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खुशाल चेंडू म्हणजे काय काय प्रश्न आहे बघा खुशाल चेंडू म्हणजे काय एकदम महत्वाचा प्रश्न आहे खुशाल चेंडू म्हणजे काय राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी कि क अतिशय चैनी मनुष्य एकदम आईश करणारा मनुष्य पुढचा प्रश्न काय पहा इतश्री होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला इतश्री होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे इतश्री होणे म्हणजे काय शेवट होणे ऑप्शन क्रमांक ब इतश्री होणे म्हणजे काय शेवट होणे होय नेक्स्ट क्वेश्चन हे काय पहा खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर काय बघा खोंड याचा विरुद्ध लिंगी कालवड लक्षात ठेवा कालवड नेक्स्ट क्वेश्चन आहे किंवा हे कोणत्या प्रकारचे उभा हे नववी अव्य आहे कोणत किंवा हे कोणत्या प्रकारचं उभा हे नववी अव्य आहे विकल्पबोधक बोधक समुच्चयबोधक बोधक का परिणाम बोधक राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक अ हे काय बघा विकल्पबोधक हे काय विकल्पबोधक पुढचा प्रश्न काय बघा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे तर बघा सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यालाच आपण काय म्हणतो घरोघरी मातीच्या चोली सर्वत्र सारखी परीक्षा परिस्थिती असणे डोंगर या शब्दाचं रूप ओळखायचं आहे बघा डोंगर या शब्दाचं रूप ओळखायचं हा कोणता आहे कानडी आहे का देशी आहे का इंग्रजी आहे का तत्सम शब्द आहे तर डोंगर हा बघा आपला देशी शब्द आहे पेची क्वटर आणि देशी तर हे काय बघा देशी शब्द आहे मी पुण्याला जात आहे मी पुण्याला जात आहे या वाक्यातील काळ कोणता मी पुण्याला जात आहे या वाक्यातील काळ कोणता आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे बघा यामध्ये मी पुण्याला जात आहे अजून क्रियापूर्ण झाली का गेला नाही अजून पुढचा प्रश्न आहे अमिषाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे अमिषाने पुस्तक वाचले वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे भावे कर्तरी कर्मणी का कर्तरी कर्म कर्तरी राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क यामध्ये कर्मनी प्रयोग आहे कोणता कर्मनी नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी विरामचिन्हाचा अचूक वापर असलेलं वाक्य आपल्याला आहे बघा पण असं का मी थोड्या नवलानं विचारलं याच्यापैकी बरोबर वाक्य ओळखायचं झालं पटकन ओळखायचं आपल्याला पाच सेकंद मिळतील राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक ब पण असं का मी थोड्या नवलानंच विचारलं हे काय बघा एकदम बरोबर आहे -बर यामध्ये विरामचिन्ह जिद्द तिथं ओके पुढचा प्रश्न आहे नवल या शब्दाचं भावाचक नाव कोणतं होईल आता बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे नवल या शब्दाचं भावाचक नाव कोणतं येईल बघा नवलाई लाईव काय होईल बघा नवलाई नत्रलाई नाही नवलाई पुढचा प्रश्न आहे बघा भारतामधील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये टोटल किती आहेत बघा बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल ज्योतिर्लिंग किती आहेत तर बघा पाच आहेत बघा किती पाच ज्योतिर्लिंग आहेत सर्वांनी लक्षात ठेवा पाच ज्योतिर्लिंग आहेत नेक्स्ट हे बघा तोरणमाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं पठार तोरणमाळचं पाठर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सातारा नंबरचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा नंदुरबारमध्ये काय बघा तोरणमाळचं पाठर आहे लक्षात ठेवा तोरणमाळचं पाठर कुठे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक मार्कला प्रश्न विचारू शकतात पुढचा प्रश्न काय पहा आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे कोणतं आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर लक्षात ठेवा इंद्रायणी कोणत्या इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं आहे लक्षात ठेवा आळंदी हे तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा अकरानी तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये अकरानी तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये चे अकरानी तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर बघा नांदेड या ठिकाणी स्थित आहे कुठं नांदेड रंगातील अधिक किंवा प्लस चिन्ह इंडियन रेडक्रॉस सोसायटीचं बोधचिन्ह तर हे कोणत्या रंगाने दाखवलं जातं तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे हे कोणत्या रंगाने लाल या रंगाने दाखवलं जातं कोणत्या लाल या रंगाने दाखवलं जातं पुढचा प्रश्न आहे बघा गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते तर जे काही गावाची लोकसंख्या असते बघा त्या लोकसंख्येवरती गावाची जी काही गावातील लोकसंख्या असते त्यावर कोतवाल्यांची संख्या अवलंबून असते पुढचा प्रश्न एकदा एम पी बघा महाराष्ट्रामध्ये खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतलं जाणारं महत्त्वाचं पीक कोणतं आहे खरीप आणि रब्बीमध्ये दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं ते पीक हे बघा ज्वारी आणि आपल्या महाराष्ट्राचं प्रमुख धान्य पीक कोणतं आहे ज्वारीची किंवा ज्वारी पुढचा प्रश्न आहे देसाईगंज हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे कोणतं देसाईगंज हे ठिकाण कोणत्या प्रसिद्ध उद्योगासाठी प्रसिद्ध आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी कागद निर्मिती, निर्मिती। आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून कोणत्या दिवसाचा उल्लेख कराल तर बघा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून कोणत्या दिवसाचा उल्लेख केला जाईल तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला भारत देश काय झाला होता स्वतंत्र झाला होता पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिप्ततेच्या धोरणाचा पुरस्कार करणारे भारतीय नेते कोण आहेत भारतीय नेते कोण आहेत तर कोण आहेत बघा पंडित जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्तरावर अलप्ततेच्या धोरणाचा पुरस्कार करणारे भारतीय नेते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारताचा पाहिला व्हाईसराय म्हणून ओळखलं जातं काय खालीलपैकी कोणास भारताचा पाहिला व्हाईसराय म्हणून ओळखले जाते एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॅनिंग कोणाला ओळखलं जातं लॉर्ड कॅनिंगला ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक ड एकोणीसशे वीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळक यांचा काय झालेला आहे मृत्यू झालेला किंवा एकोणीसशे वीसमध्ये मध्ये पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा खालीलपैकी कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखलं जातं खालीलपैकी कोणत्या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखलं जातं एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपानला ओळखलं जातं मध्यरात्रीचा सूर्य म्हणून कोणता देश असेल तर बघा तो नॉर्वे देश आहे लक्षात ठेवा नॉर्वे देश पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे संताची भूमी म्हणून ओळखले जाते कोणती नदीचं खोर आहे ते संताची भूमी म्हणून ओळखली जाते राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक क गोदावरी कोणतं आहे बघा गोदावरी गोदावरी नदीचं खोर आहे ते पुढचा प्रश्न आहे बघा एकवीस जून आणि बावीस डिसेंबर या दिवसांना कोणत्या नावानं संबोधलं जातं एकवीस जून आणि बावीस डिसेंबर या दिवसांना कोणत्या नावाने संबोधलं जातं एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा त्याला बघा संपात दिन लक्षात ठेवा संपात दिन म्हणून काय केलं जातं संबोधलं जातं पुढचा प्रश्न बघा शुद्ध जो काही हिरा असतो त्या हिऱ्याचं स्फटिक शुद्ध हिऱ्याचं स्फटिक कसं असतं तर अष्टकोणी असतं ऑप्शन क्रमांक क अष्टकोणी पुढचा प्रश्न बघा घटनेतील कोणत्या कलमा कलमाद्वारे उच्च न्यायालय स्थापन केलं जातं घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे उच्च न्यायालय स्थापन केलं जातं एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक क, क दोनशे चौदा किती दोनशे चौदा कलम आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मिळणारी ऊर्जा प्रदूषण रहित असते टिंब टिंबटिंब कशापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषण रहित असते पेट्रोल कोळसा किंवा सौरपट बघा सौर ऊर्जा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सोलर पॅनल एक प्लेट असते बघा त्याद्वारे मिळणारी प्रदूषण रहित किंवा त्याला आपण ग्रीन एनर्जी असं म्हणतो पुढचा प्रश्न बघा किरणोत्सारीते चा शोध लावणारा शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण होता तर कोण होता बघा हेनरी बॅक्वेरेल ह्या काय होता किरण सारीचा शोध लावणारा शास्त्रज्ञ होता खालीलपैकी कोणत्या वायूला मार्श गॅस म्हणून संबोधलं जातं खालीलपैकी कोणत्या वायूला मार्श गॅस म्हणून काय केलं के जातं संबोधलं जातं तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ मिथेनला काय केलं जातं मार्श गॅस म्हणून काय केलं जातं संबोधलं जातं कशाला मिथेनला मार्श गॅस म्हणून संबोधले जातं पुढचा प्रश्न आहे बघा सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक किती सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक किती तर किती बघा एकोणऐंशी किती आहे एकोणऐंशी पुढचा प्रश्न आहे अणूमधील ऋणप्रभारीत कणांना काय म्हणतात अणूमधले जे काही ऋणप्रभारीत कण असतात त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात बघा इलेक्ट्रॉन असं म्हणतात काय म्हणतात इलेक्ट्रॉन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मुर्दूस हा जो काय रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो कोणता मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर मुडदूस हा बघा ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो कोणत्या ड छत्तीसगडची राजधानी कोणती आहे आपल्याला माहीत पाहिजे छत्तीसगड याची राजधानी कोणती आहे राईट आन्सर बघा रायपूर ही काय बघा छत्तीसगडची राजधानी कोणत्या रायपूर ही काय छत्तीसगड राज्याची राजधानी पुढचा प्रश्न बघा तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात तलाठ्याचं जे काय कार्यालय असतं त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात बघा सजा असं म्हणतात तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात सजा म्हणतात पुढचा प्रश्न आहे बघा अयोध्या हे शहर कोणत्या राज्यामध्ये स्थिती कोणतं अयोध्या हे शहर कोणत्या राज्यामध्ये स्थिती तर बघा उत्तर प्रदेश राज्यामध्ये काय बघा अयोध्या हे शहर उत्तर प्रदेश राज्यामध्ये अयोध्या हे शहर स्थित आहे भारतातील सर्वात उंच मिनार कोणती भारतातील सर्वात उंच मिनार कोणती तर बघा कुतुब मिनार दिल्ली काय बघा भारतातील सर्वात उंच मिनार कोणती कुतुब मिनार पुढचा प्रश्न आहे बघा सोनमर्ग गुलमर्ग ही हवेचे ठिकाणं कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत सोनमर्ग गुलमर्ग ही हवेचे ठिकाणं कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत तर बघा जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये बघा कोणत्या जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये स्थित पुढचा प्रश्न आहे बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारं राज्य कोणतं आहे तर घनता असणारं राज्य कोणतं आपल्याला विचारलं आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं महाराष्ट्र राज्य काय बघा